शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढलेत का माध्यमांशी बोलायला विधानसभा अध्यक्षांना वेळ आहे पण सुनावणी घ्यायला वेळ नाही आहे अशा कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे का सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तीस ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे का अशा एक ना अनेक प्रश्नांना या सुनावणीनंतर उधाण आलं पण न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नेमक्या काय सूचना दिल्यात नेमकं प्रकरण आहे तरी काय तुम्हीच पहा कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे आज देखील विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल खूप ताशेरे जे आहेत ते सुप्रीम कोर्टानं उडलेले आहेत आपल्यासोबत सिद्धार्थ शिंदे सर आहेत सर तुम्ही कोर्टामध्ये होता नेमकं काय घडलं आज आज देखील अध्यक्षांवरती नाराज झाल्याचं बघायला मिळालं ताशेरे असं नाही पण त्यांनी फक्त सांगितलं कोर्टाने की अध्यक्षांनी जास्त मीडियाशी बोलू नाही कारण सुप्रीम कोर्ट जजेस पण टी व्ही वगैरे बघतात आपलं काम लवकर करावं आणि त्यांनी तेच सांगितलं तुषार मेहतांना की आम्ही तुम्हाला एक शेवटचा चान्स देतोय जर तुम्ही दसऱ्याच्या सुट्टीत अध्यक्षांशी बोला आणि एक नवीन वेळापत्रक द्या नाहीतर तीस तारखेला हे मॅटर परत ठेवण्यात आलेलं जर ते नवीन वेळापत्रक आम्हाला पत पटलं नाही तर आम्ही तुम्हाला तीस तारखेला आमचं वेळापत्रक तुमच्यावर आम्हाला लादायची वेळ आणू नका आणि आजच्या सु आ, आज मंगळवारी विधानसभेच्या अध्यक्षांना वेळापत्रक सादर करायला सांगितलं होतं पण त्यांनी आज केलेलं त्याचं कारण त्यांनी आधीच वेळापत्रक दाखवलं पण तेच कोर्ट म्हणलं की हे ह्या वेळापत्रक खूप वेगवेगळ्या खूप तारखा जास्त दिलेल्या आहेत आणि खूप प्रोसिजरल गोष्टी आहेत तुम्ही एक असं वेळापत्रक द्या जे आम्हाला पण मान्य होईल तर तुषार मेहता तेच म्हणले मला एक आठवड्याची वेळ द्या दसऱ्याच्या सुट्टीत मी अध्यक्षांशी बोलतो आणि तीस तारखेला तुमच्याकडे सुधारित वेळापत्रक आणतो सुप्रीम कोर्ट म्हणलं जर तीस तारखेला आम्हाला सुधारित वेळापत्रक मिळालं नाही तर आम्हाला आमचं वेळापत्रक तुमच्यावर लादावं लागेल म्हणजे जे मागच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम सांगितलं होतं ते संपलं आता आजची सुनावणी असं झालंय की वेळापत्रक तुम्ही सुधारित लवकरात लवकर आदा तीस तारखेला नाही तर आम्हाला आमचं वेळापत्रक तुमच्यावर शेवटचा प्रश्न कपिल सिब्बल आणि अध्यक्षांबद्दल ते काही नाही ते थोडंफार कोर्टात अशा गोष्टी होत असतात पण शेवटी ऑर्डर मध्ये काय येतं आणि शेवटी सगळं आता पुढची डेट पडलेली आहे आणि वेळापत्रक ते नवीन सुधारित आणणार आहेत जर ते कोर्टाला पटलं नाही तर कोर्ट त्यांचं वेळापत्रक दे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका